नमस्कार मित्रांनो, मी अक्षय अक्कदार, स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, धनगर समाजासाठी महाराष्ट्र घरकुल योजनेतर्फे एक नवीन शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पाहू शकता आपण निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. काय शासन निर्णय आहे याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवनवीन योजना, महाराष्ट्र योजना, शासन निर्णय आणि केंद्राच्या योजना याबद्दलची माहिती आम्ही आमच्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, इथे पाहू शकता आपण 24 मार्च 2022 रोजीचा हा शासन निर्णय आलेला आहे आणि यामध्ये पाहू शकता जळगाव जिल्ह्यातील भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेसाठीचा निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे. तर हा शासन निर्णय मित्रांनो इथे पाहू शकता, याची लिंक आम्ही आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन आपण हा व्हिडिओ, हा PDF शासन निर्णय व्यवस्थितरित्या वाचू शकता आणि त्याबद्दलची माहिती घेऊ शकता. तर प्रस्तावनेमध्ये इथे पाहू शकता आपण शासन निर्णयानुसार धनगर समाज बांधवाच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याची योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत नुसार सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांच्याकडून 192 लाभार्थ्यांची शिफारस प्राप्त झालेली आहे. त्यास मान्यता देण्याबाबतची शासनाची विचारधीन होती याबद्दलचा हा शासन निर्णय खाली दिलेला आहे. पाहू शकता आपण वरील प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांच्यामार्फत जिल्हा अधिकारी समितीच्या मान्यतेप्रमाणे प्राप्त झालेल्या 192 वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सोबत जोडण्यात आलेल्या परिशिष्ट अमध्ये नमूद प्रस्तावास शासन मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे 192 वैयक्तिक लाभार्थ्यांची यादी या शासन निर्णयामध्ये जोडलेली आहे आणि त्यांना 192 वैयक्तिक लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेला निधी 230.40 कोटी रुपये एवढा जो निधी आहे तो वितरित करण्यात येणार आहे. खालील अटीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर खाली दिलेल्या अटी आहेत त्यानुसारच याबाबत प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार जे लाभार्थी आहेत त्यांना लाभ मिळणार आहे. सोबत जोडलेल्या सूचीनुसार आवश्यक निधी स्टेट मॅनेजमेंट युनिट रुरल हाऊसिंग यांच्यामार्फत वितरित करण्यात येईल. म्हणजेच हा जो निधी आहे तो स्टेट मॅनेजमेंट युनिटनुसार त्यांच्या मार्फत हा वितरित करण्यात येणार आहे. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जिल्हा समितीमार्फत स्टेट मॅनेजमेंट युनिट रुरल हाऊसिंग समन्वय क्रियान्वय करतील. म्हणजेच याची जी प्रोसेस राहणार आहे, याची जी निधी वितरित करण्याची प्रोसेस राहणार आहे ती जिल्हा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जिल्हा समितीमार्फत राहणार आहे. याबाबतचा खर्च सन 2021-22 वित्तीय वर्ष मागणी नुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्ग यांचे कल्याण, 3 मागासवर्गाचे कल्याण, 4 भटक्या जमाती क यांचे कल्याण, भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याची योजना याबद्दलचा ची माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, या शासन निर्णयाची जी लिंक आहे, PDF जी आहे, त्याची लिंक आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथे जाऊन आपण हा शासन निर्णय पाहू शकता. खाली मित्रांनो पाहू शकता जळगाव जिल्ह्याचे जे लाभार्थी आहेत, 192 लाभार्थी आहेत, त्यांची यादी या शासन निर्णयामध्ये खाली जोडलेली आहे. लाभार्थीचे नाव, तालुका आणि ग्रामपंचायतचे नाव अशा प्रकारची यादी आहे. या यादीमध्ये आपलं जर नाव असेल तर आपण इथे जाऊन चेक करू शकता तुमचं नाव आहे का नाही या यादीमध्ये, तिथे तुम्ही चेक करू शकता. तर त्याचसोबत मित्रांनो, गोंदिया जिल्ह्याची यादीसुद्धा देण्यात आलेली आहे आणि त्यांची जी लाभार्थीची यादी आहे, लाभार्थीचे नाव, गावाचे नाव, तालुका आणि जात याबाबतची माहिती या शासन निर्णयामध्ये, गोंदियाच्या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे. त्याची पण लिंक आम्ही आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन आपण हा शासन निर्णयसुद्धा पाहू शकता. तर मित्रांनो, हे धनगर समाजासाठी जे घरकुल योजना आहे त्याबाबतचं हे महत्त्वाचं अपडेट होतं आणि ते आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं आहे. तर मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतच्या बेल आयकनलासुद्धा दाबून ठेवा, जेणेकरून याबाबतचं जे नवीन नोटिफिकेशन येणार आहेत, जे नवीन शासन निर्णय येणार आहेत, जे की आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.